डिस्कवर लाइट तेल, सूर्यफूल, सरकी आणि पाम तेल, तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी। चिराग एंटरप्राइजेस, सावी गल्ली, ड्रेसिंगपूर, फोन 70669169916। श्री दत्तचे चेअरमन गणपतराव पाटील यांना राष्ट्रीय स्तरावरील सहकार महर्षी पुरस्कार जाहीर। शनिवारी भारतीय शुगरच्या वार्षिक पुरस्कार सोहळ्यात होणार पुरस्काराचं वितरण। भारतीय साखर उद्योगातील अमूल्य योगदानाची दखल घेऊन श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन उद्यान पंडित गणपतराव पाटील यांची यावर्षीच्या भारतीय शुगरच्या राष्ट्रीय स्तरावरील सहकार महर्षी पुरस्कारासाठी निवड झाली आहे। शनिवार दिनांक 10 फेब्रुवारी 2024 रोजी भारतीय शुगरद्वारे सयाजी हॉटेल जुना पुण्या बेंगलोर हायवे कावळा नाका कोल्हापूर येथे आयोजित भारतीय शुगर सिम्पोझियमच्या वार्षिक पुरस्कार सोहळ्यात या पुरस्काराचं वितरण होणार आहे। राष्ट्रीय स्तरावरील सहकार महर्षी पुरस्कार हा भारतीय साखरचा सुवर्ण इतिहास ठरेल अशी माहिती भारतीय शुगर या संस्थेचे चेअरमन विक्रमसिंह शिंदे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे। सहकार उद्योगाचे शिल्पकार राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतदादा पाटील यांच्या प्रेरणेतून सन 1975 साली भारतीय शुगर या संस्थेची स्थापना करण्यात आली। या संस्थेच्या स्थापनेमागचा उद्देश हा सहकारी साखर कारखानदारीत येणारे नवनवीन तंत्रज्ञान कारखान्यापर्यंत पोहोचावं व या तंत्रज्ञानाची माहिती कारखानदारीतील प्रगत मनुष्यबळाला अवगत व्हावी असा होता। या संस्थेच्या वतीनं दरवर्षी वार्षिक प्रदर्शन व परिषद आयोजित करून साखर कारखानदारीमध्ये भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्वांना पुरस्कार देऊन गौरवलं जातं। उड्डाण पंडित आणि क्षारपड मुक्तीचे जनक गणपतराव पाटील यांनी सहकारी साखर कारखानदारीमध्ये आपलं भरीव योगदान देत असताना शेतकऱ्यांना कमी खर्चात जास्तीचं उत्पादन घेता येण्यासाठी राबवलेली ऊस विकास योजना, सुपरकेन नर्सरी तंत्रज्ञान, एकरी 200 टनाचं ऊस उत्पादन घेण्याचं तंत्र, दिवसेंदिवस शेतकऱ्यांच्या जमिनीचा पोत सुधारावा या हेतूनं सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी केलेले प्रयत्न व शिरो तालुका आणि परिसरात सुमारे 8,500 एकरावर असणारे क्षारपड जमीन सुधारावं यासाठी हाती घेतलेलं क्षारपडमुक्त जमीन अभियानाचा दत्त पॅटर्न तसेच साखर कारखानदारीमध्ये नवीन तंत्रज्ञान राबवण्यासाठी केलेलं काम या सर्व बाबींची दखल घेऊन हा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात येत आहे। कोथळी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा। ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा।